सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे, आणि त्यामध्ये आता लंगड्या राणीचे भयानक सत्य राघव समोर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. प्रेमाने आता अन्वी आणि आयुषला पुन्हा एकत्र आणत सिंधूने घरी आणताच आता राघवने सिंधूसाठी खूप मोठे सरप्राईज आणलेले असते, आणि त्यासाठी आता राघवने खूप सुंदर अशी सिंधूला साडी आणलेली असते. पण त्याच वेळेस राणीने मोठा भयानक डाव आखून आता सिंधूला प्रेमाने आणलेली साडी राणी स्वतःच्या पायावर उभी राहून साडी कशी फाडायला लागते, आणि त्याच वेळेस आता ऋषभ हा राघवला घेऊन तिथे येत आता सिंधूची राणी साडी फाडत असल्याचे बघतो, आणि त्याच वेळेस स्वतःच्या पायावर उभी राहत राणी ते सर्व करत असताना राघव आता राणीला रंगेहात पकडून राणीच्या पापाचा हंडा कसा राघव बाहेर काढून आता राणीला कशी तिच्या पापाची भयानक शिक्षा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता शकुंतलाबाईने ज्या वेळेस आता अन्वी आणि आयुषला सिंधूनेच किडनॅप केले हे समोर आणलेले असते, पण आता सिंधूला मदत करून राघवने आणि सिंधूने दबंग स्टाईलने आता अन्वी आणि आयुषची सुटका केलेली असते, आणि आता सिंधू ही अन्वी आयुषला घेऊन रत्नबारक्यांच्या घरी येते आणि सर्व हकीकत सांगते. त्यानंतर आता मात्र काकू ही अन्वी आणि आयुषचा प्रेमाने स्वीकार करते, कारण आता सिंधू ही काकू त्याच वेळेस शकुंतलाबाईला अन्वी आणि आयुषचे एकमेकांवरती प्रेम आहे आणि ते एकमेकांसोबत त्यांचे आयुष्य खूप छान घालू शकतात असे समजावून सांगते. तेव्हा आता काकूने देखील अन्वीचा स्वीकार केलेला असतो, आणि जी अवस्था आपण आपल्या मुलीची म्हणजे राखीची केली तीच अवस्था आपण अन्वीची करायला निघालो होतो, पण सिंधूने ऐनवेळेस आपले डोळे उघडले आणि खरंचच आयुष आणि अन्वी एकमेकांवरती खूप प्रेम करतात हे काकूला समजून काकूने सुद्धा आता अन्वी आणि आयुषला आशीर्वाद दिलेला असतो. त्यानंतर मात्र शकुंतलाला तिचा इगो मात्र खूप खात असतो. शकुंतला ही आता हार मानायला तयार नसते. शकुंतला विचार करते की ही या डॉक्टरीन बाईने तर आपल्या पायावरती धोंडा मारला आणि आपल्याला अंधारात ठेवून आपल्याला मूर्ख बनवून आपल्याच घरी नोकर बनवून आली, आणि अन्वी आणि आयुषला आपण किडनॅप केले असताना आपल्याच घरातून अन्वी आणि आयुषला सोडवले, याचा आता शकुंतला मोठा राग आलेला असतो. आणि रागाने शकुंतला विचार करते की या डॉक्टरीन बाई सगट रत्नपारख्यांच्या एकेका घरातील माणसांना मी सुरुंग लावणार आणि एकमेकांपासून बाजूला करणार. तर आता सिंधू रत्नपारख्यांच्या घरातील सर्वजण हे आता शकुंतलाला सुद्धा अन्वी आणि आयुषला माफ करायचे सांगतात, पण शकुंतला काही ऐकायला तयार नसते आणि रागाने शकुंतला तेथून निघून जाते. आता राणी ही शकुंतलाबाईच्या घरी येते आणि शकुंतलाला म्हणते की अहो तुम्ही आमच्या घरी आल्या होत्या, तिथे नेमकं काय घडलं आणि अन्वी आयुष कसे घरी परत आले. तेव्हा आता तिथे घडलेली सर्व हकीकत शकुंतलाने राणीला सांगितलेली असते. राणी म्हणते की हे बघा आपल्या दोघींचाही हेतू एकच आहे, कसंही करून त्या सिंधूला घराबाहेर काढायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना ती सिंधू एकदमच हुशार मुलगी आहे आणि ती काहीही करू शकते, आणि बघा तुम्ही माझं ऐकलं नाही आणि तुम्हालाच तुमच्या कर्माची शिक्षा मिळाली. तेव्हा लगेचच आता शकुंतला मधूचे आता मान दाबून मधूचे नरडे आता शकुंतलाने घट्ट पकडलेले असते आणि म्हणते की मला शकुंतला आवटी म्हणतात आणि माझा नात करायचा नाही. तेव्हा आता लगेचच मधू ही खूप घाबरलेली असते. शकुंतला म्हणते की आता या रत्नबारख्यांच्या घरातील एकेकाला मी कसं कामाला लावते आणि एकमेकांपासून कशी फूट पाडून बाजूला करते ना, ते आता तू बघत. आता राघवसुद्धा सिंधूच्या कामावरती खूप खुश झालेला असतो. राघवला आता सिंधू खूपच आवडू लागलेली असते. सिंधूने तिच्या हुशारीने आज आपल्यावरती खूप मोठे उपकार केले आणि आपल्या भाचीला तिचं आयुष्य म्हणजे आयुषसोबत प्रेमाने एकत्र आणले. तेव्हा आता राघवलासुद्धा सिंधूचा अभिमान वाटत असतो आणि राघवलासुद्धा आता सिंधूवरती प्रेम जडलेले असते. तर आता सिंधूने
ते काम केल्यामुळे रत्नपार्क यांनी आता सिंधूसाठी रात्री छोटीशी पार्टी अरेंज केलेली असते. आणि आता इकडे त्याच वेळेस आता सिंधूने राजश्रीला पार्टीमध्ये तिच्या जुन्या कविता जशा राजश्रीने लिहिल्या त्याच पार्टीमध्ये आता अनाउन्समेंट करायला लावलेले असतात. पण आता राणीसुद्धा तिथे एक मोठा डाव खेळते आणि म्हणते की आता या राजश्रीच्या कविताचा मी कसा हिप हिप हुर्र्य करते ते तुम्ही बघतच राहा. आणि या सिंधू सुद्धा मी अशी जन्माची अद्दल घडवते ना ते आता हे बघतच राहतील. तर इकडे काकूने सिंधूला समजावलेले असते की अगं ज्याचे काम त्यानेच करावे आणि राजश्रीला तू कशाला कविता करायला सांगते. तेव्हा सिंधू म्हणते की प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे काकू, आणि त्यांना कविता करायची खूप आवड आहे तेव्हा आज नक्कीच त्या सर्वांसमोर कविता म्हणून दाखवतील. इकडे आता काकूसुद्धा सिंधूच्या कामावरती खूप खुश झालेली असते. काकू म्हणते की सिंधू आज तू खरंच अन्वीचं पुन्हा एकदा आयुष्य वाचवलं आणि मदतीला धावून आलीस तेव्हा मी सुद्धा तुला एक सरप्राईज देणार आहे. तर सिंधू म्हणते की नाही काकू, मला ज्यावेळेस पाहिजे ना त्यावेळेस मी तुमच्याकडे मागेल, पण आत्ता मला काही नको. तर आता राघव हा प्रेमाने सिंधूला आपल्याला प्रेमाची कबुली देतो आणि इकडे राणीचा मोठा जळफळाट झालेला असतो. राणी त्यांच्याकडे बघत विचार करते की हा राघव आता सिंधूच्या प्रेमात वेडा झाला आहे, पण काहीही करून आता या दोघांना पुन्हा वेगळं करावंच लागेल. आणि आज संध्याकाळी पार्टीमध्ये मी कसा धमाका उडवते ना ते राघव आणि सिंधू तुम्ही आता बघतच राहा. इकडे आता राघव हा सिंधूला म्हणतो की मी तुझ्यासाठी खूप मोठे सरप्राईज आणलेलं आहे सिंधू. सिंधू म्हणते काय, तर राघव म्हणतो ओळख बरं. तर आता राघवने सिंधूला एक खूप सुंदर अशी साडी आणलेली असते आणि राघवने सिंधूसाठी साडी आणली हे आता राणी ही चोरून ऐकते. आणि पटकन आता राणी ही बेडरूममध्ये जाऊन आता कुणीही नसताना सिंधूची ती साडी आपल्या पायांनी उभे राहून हातात घेते आणि कात्री घेऊन आता ती साडी फाडू लागते. त्याच वेळेस आता इकडे राघव हा रिषभला घेऊन तिथे आलेला असतो आणि आता लगेचच राघवचे लक्ष राणीकडे जाते. तर राणी स्वतःच्या पायावर उभी राहून सिंधूची साडी फाडत असल्याचे बघताच राघवला मोठा धक्का बसतो आणि राघव विचार करतो की मधू तर स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि सिंधूची साडी घेऊन ती साडी फाडते. तेवढ्यात आता राघव पुढे येत म्हणतो की मधू तू काय करते. तेव्हा राघवला बघून मधूला मोठा धक्का बसतो. तर लगेचच मधू म्हणते की कुठे राघव, अरे तू साडी आणली ना ती मी बघत होते. तर आता राघव म्हणतो की मधू ते जाऊ दे, पण तू स्वतःच्या पायावर कशी उभी राहिलीस. तेव्हा लगेचच मधू खूप घाबरते आणि मधूला आठवतं की आता आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो हे तर राघवने आपल्याला रंगे हात पकडलंय. तर आता राघव म्हणतो की मधू तू तर असं वाटतंय की नेहमीप्रमाणे एकदम व्यवस्थित चालूही शकते, म्हणजे तू काय लंगडण्याचं नाटक केलं होतं का. ते ऐकून आता राणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता राघव हा पुढे येतो आणि ती साडी बघतो. तर तिथे ती कात्री बघताच राघव म्हणतो की मधू ही कात्री तू कशाला आणली. तेव्हा मधू म्हणते की काही नाही रे, मी जात होते ना तेव्हा कात्री माझ्या हातात होती, मी दुसरी कट करायला आणली होती तेवढ्यात साडी बघायला आली. तर राघव म्हणतो की अच्छा. राघवला आता मनातून समजलेलं असतं की आता सिंधूची साडी फाडण्यासाठी मधूने मोठा प्लान केला असावा आणि म्हणूनच तिने कात्री आणली. तर आता राघव मधूला म्हणतो की ठीक आहे मधू, बघितली ना तू साडी, दे आता ती साडी इकडे. असे म्हणत राघव आता मधूकडून ती सिंधूची साडी घेतो आणि आता मधून सिंधूची साडी पाडण्यापासून राघवने वाचवलेले असते. त्यानंतर आता राणी दुसरा डाव खेळते आणि राणी आता राजश्रीच्या रूममध्ये येऊन त्या कविताच्या सर्व चिठ्ठ्या आता बघते आणि त्या चिठ्ठ्यामध्ये आता वेगळ्या वाक्याचा वेगळा अर्थ आता मधूने लावून ठेवलेला असतो. तर आता त्या सर्व चिठ्ठ्या पुन्हा व्यवस्थित करून मधूही तेथून निघून जाते. पण त्याच वेळेस आता सिंधूने राणीला बघितलेले असते आणि राणीने आता राजश्रीच्या कवितामध्ये मोठ्या चुका करून ठेवल्याचे सिंधू समोर आलेले असते आणि लगेच सिंधू ते सर्व आता राघवला दाखवते. तेव्हा राघवला आता मधूचा खूप राग येतो आणि राघव विचार करतो की ही मधू आता हिला अद्दल घडवायलाच हवी,
पहिल्यांदा ही स्वतःच्या पायावर ती उभी राहिली आणि लंगडण्याची हिने नाटक केले. त्यानंतर हिने सिंधूची साडी फाडण्याचा डाव रचला. त्यानंतर आता आईच्या कवितामध्ये सुद्धा हिने चुका केल्या, तर आता या राणीला सोडायचे नाही असं म्हणून रागाने तिसरा डोळा उघडून राघव हा राणीला त्याचा जाब विचारण्यासाठी बेडरूममध्ये येतो. आणि आता राणीला एकक जाब विचारत आता मधूचे सर्व पितळ राघवने समोर आणलेले असते. आणि त्या क्षणी आता राघव राणीला ढकलून देत म्हणतो की मधू, तू सर्व लिमिट्स क्रॉस केलेत आणि तुला आता या घराच्या बाहेरच काढायला हवे. तर आता त्या क्षणी राघव हा मधूच्या नाग्या ठेचतो आणि मधूला फाट्यावर मारून एकेका डावाचा आता मधूला जाब विचारतो. आणि लगेचच रागाच्या रुद्रावताने राघव म्हणतो की मधू, आज तू माझ्या आईच्या कवितामध्ये सुद्धा चुका केल्या आणि ही गोष्ट मी कदापि सहन करू शकत नाही. असे करून आता हाताला धरून राघवने राणीला बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. तर आता राघव हा राणीला कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.